पंजाब नॅशनल बँक अपहार प्रकरणासंदर्भातली ही बातमी आहे. बँकेचे निवृत्त अधिकारी गोकुळनाथ शेट्टी यांना अटक करण्यात आलेली आहे. आत्ताची ही महत्त्वाची बातमी आहे. बँकेचे निवृत्त अधिकारी गोकुळनाथ शेट्टी यांना अटक करण्यात आलेली आहे. मनोज खरात, हेमंत भटलाही सीबीआयनं अटक केलेली आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयात त्यांना हजर केलं जाणार आहे. पंजाब नॅशनल बँक अपहार प्रकरणी ही एक महत्त्वाचं पाऊल सीबीआयकडनं उचललं गेलेलं आहे. निवृत्त अधिकारी गोकुळनाथ शेट्टीला अटक करण्यात आली आहे. त्याशिवाय मनोज खरात आणि हेमंत भटला सुद्धा सीबीआयनं अटक केली आणि सीबीआयच्या विशेष न्यायालयात या तिघांनाही हजर केलं जाणार आहे. या संपूर्ण अपहार प्रकरणी आता अटक सत्र सुरू झालेलं आहे. आतापर्यंत धाड सुरू होती, ठिकठिकाणी धाडी टाकल्या जात होत्या, मात्र आता या अपहार प्रकरणात अटकेचं सत्र सुरू झालंय असं म्हणायला लागेल. गोकुळनाथ शेट्टी हे बँकेचे माजी निवृत्त अधिकारी आहेत. या संदर्भात अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून. अजित, अटक सत्र आता सुरू झालेलं आहे असं म्हणायला लागेल. तसं पाहायला गेलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये अटक जी झालेली जी आहे ती पहिली अटक झालेली आहे. एकूण तीन लोकांना सीबीआयने अटक केलेली आहे. पण मुळात जे प्रकरण सुरू होतं ते जवळपास पंजाब नॅशनल बँक सीबीआयचे अधिकारी किंवा ईडीचे अधिकारी यांना जवळपास 4 महिन्यापूर्वी या संपूर्ण प्रकरणाची कुणकुण लागली होती. तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. 31 जानेवारी 2018 पहिली तक्रार होती. त्याच्या आधी देखील 2011 तक्रार करण्यात आली होती. आणि निवृत्त झाल्यानंतर ह्या शेट्टीचा व्यवहार जेव्हा समोर आले त्यावेळी त्यावेळी हा संपूर्ण प्रकार पुन्हा एकदा समोर आला. आणि त्यानंतर जेव्हा गुन्हा दाखल झालेला आहे, या गुन्हा दाखल झाल्यानंतर जवळपास 1 महिन्यानंतर ह्याला जो आहे गोकुळ शेट्टी याला अटक करण्यात जे सीबीआय आहे त्यांनी अटक केलेली आहे. पण जी माहिती आपल्याला सीबीआय सूत्रांनी दिलेली त्यानुसार गेल्या 3 दिवसापासून गोकुळनाथ शेट्टी, भट आणि खरात हे 3 व्यक्ती जे होत्या तिन्ही व्यक्तींना सीबीआयने त्यांच्या ताब्यात ठेवलं होतं. त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेतली जात होती. कशा पद्धतीने मोडस ऑपरेंटी वापरून नीरव मोदी त्यांच्या कंपनीने मेहुल चौकशी सगळ्यांनी कशा पद्धतीने इतर बँकांना गंडा घातलेला आहे या सगळ्या गोष्टींची माहिती यांच्याकडून काढली जात होती. विशेष करून जी माहिती म्हणजे त्यानुसार गोकुळनाथ शेट्टी आणि त्याच पद्धतीने जो जी खरात नावाची व्यक्ती आहे ती जो नीरव मोदी आहे त्यांच्यासोबत स्वित्झर्लंड आहे, त्याच पद्धतीने बेल्जियम आहे या ठिकाणी देखील अनेक वेळा गेले होते. त्यावेळी तिकडे जाण्याचं नेमकं कारण काय आहे, तिकडचे कोणते अधिकारी बँकेचे आहेत त्यांच्यावर सामील आहेत का, सगळ्या गोष्टींची माहिती सगळ्या गोष्टी चौकशी केल्यानंतर अधिकृतपणे आज 3 दिवसानंतर या तिघांना अटक दाखवण्यात झालेली आहे. धन्यवाद अजित या संपूर्ण अपडेट्स बद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.